गोंदिया शहरात गेल्या 2 वर्षापासून भूमिगत गटार योजनेची कामे सुरू आहेत, मात्र कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची होत असून ठिकठिकाणी रस्ते खोदून त्यात माती टाकण्यात येत आहे। परिणामी या ठिकाणावरून वाहने जात असल्याने अनेकदा या रस्त्यावरून वाहने अडकतात, त्यामुळे रस्त्यावर खड्डे पडत आहेत। नागरिकांना या रस्त्यावरून ये जा करण्यासाठी कमालीचा त्रास सहन करावा लागतो, तर शाळेतील विद्यार्थ्यांना देखील त्रास होत आहे। नागरिकांकडून सातत्याने या संदर्भात ओरड सुरूच आहे। परिणामी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता हे या कामाकडे दुर्लक्ष करत आहे। गोंदिया शहरात भूमिगत गटार योजनेला मंजुरी मिळाली आहे। हे काम 2 टप्प्यात करण्यात येत आहे, याची सुरुवात देखील 2 वर्षापूर्वी करण्यात आली होती, मात्र योजना बांधकामावर प्रश्न उपस्थित होत आहेत। चांगले रस्ते खोदून छोटासा पाईप टाकण्यात येत आहे, खोदलेले रस्ते काँक्रीट ऐवजी मातीने भरण्यात येत आहे, त्यामुळे शहरातील रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे। दर दिवशी या रस्त्यावर अपघात होतात, मात्र नगर परिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण याकडे लक्ष देण्यास तयार नसल्याने नागरिकांनाच रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची आता वेळ आलेली आहे। त्याच्या पहिले सुद्धा इथे सर्वे झाला आहे, त्याला झाला कमीत कमी 1 महिना आणि हे काम कमीत कमी 3 महिन्यापासून चालू आहे। रेंगाळत आहे काम, 70% मुरुम आहे आणि 10% 30% गिट्टी आहे। असं काम होत नाही, छोट्या छोट्या गाड्या फसत आहे, मोठी गाडी जर इथून गेली। या आज से 2 महिने से पहले से ही काम चालू है, 2 महिने से ज्यादा हो गए यहाँ पे। हम बोलने के बाद भी यहाँ काम नहीं हो रहा है। हम बोल रहे हैं गिट्टी डालो तो गिट्टी डाले, पूरा मुरुम डाल रहे हैं। इनकी छोटी गाड़ी फंस गई है तो बड़ी गाड़ी आगे चल जाएंगी तो फंसना ही फंसना है। हम उनको बोलते हैं तो हमसे बहस करते हैं उल्टा। वो हमसे 20 से 25 गाड़ियाँ फंस चुकी हुई है, बहुत घटिया काम हो रहा है। आने वाले दिनों में 2 महीने की लाइफ नहीं रोड किसकी, ये जो काम कर रही है, ये पूरे सीमेंट उखड़ रही है, गिट्टी निकल रही है, 1.5 महीने उन्होंने फोड़ के रखे, रास्ता बंद नहीं करे, लोग गिरते पड़ रहे हैं, और 3-3 स्कूल है। जीबी न्यूज से प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा, तसेच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। आपला जिल्हा आपली बातमी, जीबी न्यूज गोंदिया।